आजचा दिवस आहे किसानांचा दिवस. सध्या आपल्या देशात किसानांच्या नावानं जे आंदोलन सुरू आहे त्यात खरं काय, राजकारण काय, आपल्याला काही कळत नाही. आपण फक्त एकच प्रार्थना करूया की अगदी खालच्यात खालचा जो शेतकरी आहे त्याचं कल्याण होत आहे. कारण का की त्यांनी आपल्याला अन्नदाता या भूमिकेतून आत्तापर्यंत जगवलेलं आहे. आणि शेतकऱ्यांच्या आत्महत्या हा काही नवीन विषय नाही आहे. म्हणजे श्रीमंत शेतकरी अधिक श्रीमंत झाले आणि गरीब शेतकरी हे अधिक गरीब झाले हे आपल्याला दिसत आहे. आणि त्यामुळे जर आपण लक्षात घेतलं तर आजचा जो किसान दिवस आहे तर आपण प्रार्थना करूया किसानांच्यासाठी, शेतकऱ्यांच्यासाठी आणि पुढे जाऊया. कारण ज्या कृष्णानं गीता सांगितली तो गोपाळ गुराखी यांचाच होता. त्यामुळे शेतकऱ्यांबद्दल त्याला जेवढी सहानुभूती आहे तेवढी इतर कोणत्या देवाला असेल असं मला वाटत नाही. ठीक आहे, काही दिवसांपूर्वी गुरु आणि शनी जवळजवळ आले होते, इतके जवळजवळ की 0.1 डिग्रीचा काहीतरी फरक होता म्हणून थोडीशी कड दिसत होती, एकच दिसत होते दोघे. लोकांना आता युती म्हणतात याला, कंजंक्शन, हे ग्रहांचं कंजंक्शन. गुरु आणि शनी आपापल्या पद्धतीने निराळे आहेत. गुरु हा सगळ्यात मोठा ग्रह ज्याला ज्युपिटर म्हणतो. इन आवर सोलर सिस्टम ज्युपिटर इज द लार्जेस्ट प्लॅनेट, व्हॉट वी से ज्युपिटर. आणि शनी म्हणजे काय, त्याच्याभोवती सुंदर कडी असतात, देखणा ग्रह आहे. पण आपली शनीबद्दलची जी कल्पना आहे त्याबद्दलच सुरुवात करणार आहोत आणि नंतर आजचा विषय त्याला जोडणार आहोत. काही वर्षांपूर्वी गुरुपौर्णिमेच्या दिवशी या गुरुवर म्हणजे ज्युपिटरवर शूमाकर लेवी नावाचा एक कॉमेट येऊन आदळला होता. हल्ली आपल्याला इतकं कॉम्प्युटराईज झालेलं आहे, ऑब्झर्वेटरीज चांगले आहेत, टेलिस्कोप्स तर काय अगदी स्पेसमध्ये सुद्धा टेलिस्कोप्स ठेवलेले आहेत. म्हणून एक्झॅक्ट सेकंदपर्यंत तो जो आकाशातला इव्हेंट आहे ना तो सांगितला जातो, त्यामुळे आपण अगदी तयार राहतो. तर तसं त्यांनी शूमाकर लेवी केव्हा आपटणार गुरुवर ही कॅल्क्युलेशन्स केली होती. गुरुपौर्णिमेचा दिवस हा आपल्यासाठी महत्त्वाचा होता आणि अशा वेळेला गुरुवर कुठलं संकट हो, तो गुरु म्हणजे प्लॅनेट, त्याच्यावर कुठलं संकट आलेलं आहे. निरनिराळे तर्क केले कारण असं इतक्या जोरात इम्पॅक्ट कुठल्याही याच्यावर नोंद नव्हती. असे घरने पूर्वी ॲस्टेरॉइड्स वगैरे आले त्यामुळे आपले डायनासॉर्स वगैरे मेले अशा अनेक थिअरीज आहेत, पण इथे स्पष्ट सगळेजण बघणार होतो. म्हणजे त्यांनी निरनिराळे सांगितलं होतं की तुमचं हे जे सगळे टेलिकम्युनिकेशन सिस्टम आहे ना पृथ्वीवरची सगळी कोलॅप्स होण्याची शक्यता आहे, वादळंसुद्धा इथे निर्माण होतील, समुद्राच्या लाटा वगैरे इतक्या वर येतील, टायडल वेव्ज ज्याला म्हणतात ते, खूप सांगितलं होतं. आम्ही सगळेजण विद्यार्थ्यांच्या बरोबर बसलो होतो, ती घटना संध्याकाळच्या वेळेला घडणार होती, त्यावेळेला टी व्ही गोव्यात नव्हता एक लक्षात ठेवा, आणि आम्हाला दूरदर्शनवरून तिथे काय घडतं ते आम्ही तुम्हाला फक्त ऐकू शकतो असं होतं. मोठं वादळ निर्माण होईल वगैरे, ऐकायला तयार राहा वगैरे अशा गमतीदार गोष्टी. आणि ज्यावेळेला तो शूमाकर लेवी आपटला त्यावेळेला आपल्या याच्यावर जळार बसतो ना, आणि आपण असं करतो तसं गुरुने करून टाकलं. म्हणजे सगळी कॅल्क्युलेशन्स बरोबर होती, प्रेडिक्शन्स चुकली होती. मला सांगायचं आहे काय, गुरु आपण ज्याला ज्याच्या पायाशी बसून हा विषय बोलतो आहे तो सद्गुरू आहे लक्षात ठेवा. असे कितीतरी गुरु त्याच्यात आहेत. ज्यावेळेला विश्वरूप दर्शन दाखवलं कृष्णाने गीतेत त्यावेळेला त्याला हे सगळं अर्जुनाला दिसलेलं आहे. आणि अर्जुनाला ते सगळं दिसल्यामुळे अर्जुन म्हणतो की तू नक्की केवढा महान आहेस हे मला कळत नाही. तो विषय पुढे येणार आहे आपल्याला. विश्वरूप दर्शन हा अत्यंत सुंदर विषय, त्याला जोडून असलेला सगळीकडे माझं दर्शन घे, तो विषय आता सुरू होणार आहे. आणि 10वा अध्याय हा तर सगळ्यातच माझं दर्शन घे म्हणून सांगणार आहे. सगळ्या नद्यांच्यात मी आहे पण गंगा नदीत मी जास्त आहे, सगळ्या वृक्षांच्यात मी आहे पण अश्वत्थ म्हणजे पिंपळ वृक्षात मी जास्त आहे, सगळ्या पर्वतांच्यात मी आहे पण हिमालयात सगळ्यात मी जास्त आहे, हे आपल्याला कळण्यासारखं आहे. पण सगळीकडे मी आहे, सगळ्या महिन्यांच्यात मी आहे पण मासाना मार्गशीर्षोहम, सध्या जो महिना चालू आहे त्याच्यात मी सगळ्यात जास्त आहे अर्जुना. आणि त्याच्यातच ही गीता सांगितली गेली ना, 25 तारखेला तो प्रसंग आहे, मार्गशीर्ष शुद्ध एकादशी, मोक्षदा एकादशी, गीता जयंती. मग त्या दिवशी ते महाभारतातलं युद्ध सुरू झालं, ते 18 दिवस चाललं. मग लोकांनी गणितं वगैरे केलेली आहेत आणि सुमारे 5000 वर्षापूर्वीचा हा इव्हेंट आहे. तुम्ही त्याला काव्य समजत असाल तरी अभ्यास करण्यासारखं आहे, तुम्ही त्याला जर इतिहास समजत असाल तर निश्चितच अभ्यास करण्यासारखा आहे असा तो ग्रंथ. मुद्दा काय आहे,
की गुरु हा एवढा प्रचंड आहे की त्याच्यावर त्या शिवमाकर लेवीच्या इम्पॅक्टचा इतका जोरात आघात केला काहीही झालेलं नाही आहे. आणि म्हणून मागे आपण एक उल्लेख केलेला होता की ज्या वेळेला हा सूर्य आपल्याला दिसणारा सूर्य द सन अँड द सोलर सिस्टम आपण जे बोलतोय सूर्य आणि सूर्यमाला तो थंड होतोय ना. अहो दर सेकंदाला कित्येक टन्स एनर्जी तो बाहेर टाकतोय. द लाईट, द हीट, द रेडिएशन अँड ऑल्सो द व्हायटल एनर्जी बिकॉज वी फील बेटर वेन सन रायझेस एनिवे. आणि आता तो उत्तरायण सुरू झालेलं आहे, आता दिवसाची लांबी वाढणार आहे, सूर्याचा प्रकाश वाढणार आहे, तेव्हा जास्तीत जास्त काम करण्याचा, जास्तीत जास्त प्रयोग करण्याचा, एक यज्ञ करण्याचा काळ आता आलेला आहे. आपण हळूहळू संक्रांतीकडे निघालेलो आहे. संक्रांत आपल्या देशाच्या दृष्टीने महत्त्वाचा दिवस असतो. इट इज द डे ऑफ ट्रान्झिशन. त्यावेळेला आपण त्याच्याबद्दल बघूया. पण ज्यावेळेला हा सगळा सूर्य सुमारे 60 लाख वर्षांनी मरेल, थंड होईल, त्यावेळेला आपलं आपण काय करायचं? तर त्यावेळेला गुरु हा जो 9 प्लॅनेट्सच्या बरोबर मधला 5th प्लॅनेट आहे त्याच्या भोवती सगळे प्लॅनेट्स फिरायला लागतील. एवढं त्याचं एकंदर आकर्षण मास आपण ज्याला म्हणतो ते एवढं वाढेल की भ्यायचं कारण नाही आहे. कारण लोक आत्ताच वाटतं बाबा रे 60 लाख वर्षांनी मग आपल्या घराचं काय होणार, मग आपलं काय होणार, आणि ती पॉलिसी तर मी परवाच इन्व्हेस्ट केलेली आहे, काय होणार? मागे गमतीदार प्रसंग बघितला होता ना, ज्यावेळेला हे विधान प्रवचनकारांनी केलं त्यावेळेला पहिल्या रांगेत बसलेल्या एक बाई बेशुद्ध पडल्या. आणि मग त्यांना पाणी मारून वारा घालून उठवलं आणि बाई तुम्ही कशाला घाबरलात, 60 लाख वर्षांनी तो इव्हेंट घडणार आहे, सूर्य मरणार आहे आपला. 60 लाख मला वाटलं 7 लाख म्हणून मी बेशुद्ध पडले. आता काय गंमत आहे, मला म्हणायचं आहे काय, आपल्या ह्या फिअर्स अँड वरीज अँड आयडियाज दे आर बेसलेस, त्याला काही बेसच नाही आहे बिकॉज ऑल आर फ्युचर ओरिएंटेड. तुम्ही बघा ना कल्पना, मला जो मित्र भेटला आहे त्याच्याबद्दल आता कसा दिसत असेल कल्पना कशाला करू, 10 वर्षांनी मला मित्र भेटला आहे आता तो कसा दिसत असेल, भेटला ना तोपर्यंत कल्पना होते. सो कल्पना फ्युचर ओरिएंटेड. त्याच्यानंतर आयडियाज, गेल्या महिन्यात मला आयडिया सुचली त्याला काही अर्थ नाही, न्यू आयडिया आय विल गेट इन फ्युचर. वरीज तर डेफिनेटली फ्युचर, फिअर्स डेफिनेटली फ्युचर. कशाला काळजी लागणार आहे मला सांगा बरं. आपण गमतीचं उदाहरण दिलं होतं, ही रिपिटिशन इज नेसेसरी, कारण आपण आज अत्यंत महत्त्वाचा विषय बघणार आहोत. रिपिटिशन काय आहे की मी जर BSCला आहे तर SSCची काळजी कशाला करू, MSCची करायला पाहिजे ना. MSC म्हणजे 2 वर्षांनंतरचा प्रसंग आहे आणि हा 4 वर्षापूर्वी झालेला प्रसंग आहे. पास्टच्या वरीज नाही आहेत, लक्षात ठेवा, वरीज फ्युचरबद्दल आहे. मग फ्युचर जन्मला आहे का, पास्ट जिवंत आहे का, व्हाय वरी, व्हाय इमॅजिन अँड व्हाय एक्सप्रेस युअर सॉरो अँड ग्रीफ. यस्टरडेज आर डेड अँड गॉन, फ्युचर टुमॉरोज आर नॉट बॉर्न. यस्टरडेज आर गॉन, टुमॉरोज आर नॉट बॉर्न, व्हाय फ्रेट अबाउट देम. व्हेन टुडे इज स्वीट ॲक्ट मॅन, ॲक्ट ॲट प्रेझेंट. हा केवढा सुंदर संदेश आहे. जे जन्मलेलं नाही त्याच्याबद्दल चिंता करताय, जे मेलेलं आहे त्याचा विचार करताय आणि करताय काय, यू आर स्पॉइलिंग युअर प्रेझेंट. हा इतका महत्त्वाचा विचार आपण य वेळा म्हणजे एक्स नंबर ऑफ टाइम्स ऐकलेला आहे, पण फक्त ऐकलेला आहे. मुलांच्या बाबतीत पालकांची किंवा शिक्षकांची तक्रार असते ना, मुलं ऐकत नाहीत. तुम्ही सांगा ह्याला बरं, त्यावेळेला तो मुलगा म्हणतो बाबा ॲम आय डेफ, मी बहिरा आहे, मी सगळं ऐकतो की फक्त ऐकत नाही म्हणजे आय डोंट ओबे यू. तुम्ही जे सांगितलं आहे ते मी प्रत्यक्षात करत नाही. शिक्षकांचं तेच आहे, आम्ही एवढं चांगलं शिकवतो पण ते शिकतच नाहीत. डज दॅट मीन की मला ऐकू येत नाही आहे? आम्हाला ऐकू येत आहे, पण बरेच इतर फॅक्टर्स आहेत की ज्यामुळे वी डोंट पे अटेन्शन व्हाईल लर्निंग. हा महत्त्वाचा भाग आहे की मी जे सांगतो ते लोकांना कळलं पाहिजे, लोकांच्या लक्षात राहिलं पाहिजे आणि लोकांनी ते जीवनात उतरवलं पाहिजे, त्यावेळेला श्रवण पूर्ण होतं. हे लक्षात ठेवा. आपण श्रवण वगैरे आपल्या मुलांची वगैरे नावं ठेवतो, पण एक लक्षात ठेवा, श्रवण पूर्ण केव्हा होईल? कानातून मनात, मनातून जीवनात. आपण अनेक गोष्टी त्याला सांगतो, ते कानातून त्याच्या मनात गेल्या पाहिजेत आणि मनातून ते श्रवणाच्या गेल्या होत्या. कुठेतरी ऐकलं की आई वडील परब्रह्म आहे, मग अंधळ असली म्हणून काय झालं, त्यांना तीर्थयात्रा घडवूया म्हणून घेतली कावड
पुढे आई मागे वडील आणि निघाला. एकदा ऐकलं आणि त्याचा विश्वास त्याच्यावर बसला. असे फार थोडे असतात लोक. आमचे रामकृष्ण परमहंस उदाहरण देतात, जे श्रोते असतात ना ते कसे असतात, काही असतात ना ते पेट्रोलसारखे असतात. पेट्रोल पंपावर मोबाईलसुद्धा ऑन करू नये असं लिहिलेलं असतं, कारण एखादा स्पार्क आला की तिथे स्फोट होऊ शकतो. असे काही श्रोते असतात, हे आता करायचंच, उद्यापासून लवकर उठायचंच, 1 जानेवारी जवळ आलं ना, उठायचंच. एक्सप्लोड, लगेच ब्लास्ट पेट्रोल. दुसरे केरोसिनसारखे असतात. पूर्वीचे स्टोव तुम्हाला आठवतात, ते केरोसिनमध्ये तो काकडा उडवायचा, पंप मारायचा आणि मग ते केरोसिन पेटणार, पण पेटणार. इट विल टेक टाईम. आणि गोडं तेल जे आपण निरंजन, इट टेक्स मोर टाईम बिकॉज इट लास्ट लॉंगर. हा पेट्रोलचा भपका जो उडणार आहे, धमाका, लगेच विझणार आहे. केरोसिनचा टिकणार आहे, पण ह्या जे तेल तुम्ही निरंजनात घालता आणि निरंजन तेवत राहतं, असेही श्रोते असतात. आणि ते श्रोते महत्त्वाचे, कारण ते विचार करत राहतात. जे ऐकलंय, जे पाहिलंय, जे अनुभवलंय, त्याच्यावर विचार करत राहतात, चिंतन करत राहतात. आणि चिंतनातूनच जीवन परिवर्तन होतं, ट्रान्सफॉर्मेशन इन लाईफ. हे फार महत्त्वाचं आहे. आता शनीबद्दल तुम्ही म्हणाल, शनी शनी काय चालवलं आहे. शनैही शनैही असं एक प्रिन्सिपल आहे. शनी म्हणजे स्लो अँड स्टेडी का आलेलं आहे. आता ज्यांचा ज्योतिषावर विश्वास आहे त्यांच्यासाठी ही माहिती काही नवीन नाही आहे. आपण आपापल्या श्रद्धेनं, आपापल्या विश्वासानं जावं. कारण कधीकधी शनीबद्दल वगैरे बोलताना जरा टिंगल केल्यासारखं बोललं जातं. पण महाराजांचंच तसं आहे ना. महाराजांना ज्या वेळेला 65 वर्ष झाली, लहानपणीच त्यांना 7.5 लागली असेल. समजा महाराजांना 65व्या वर्षी किंवा 7व्या वर्षी 7.5 सुरू केली, समजायला सोपं आहे. 30 वर्षांनी 7.5ची सायकल पुरी होते, दुसरी 7.5 लागते. आणखीन 30 वर्षांनी तिसरी 7.5 लागते. महाराजांचं 67 वर्षाचं वय, तिसरी 7.5 महाराज सुरू झालेली आहे आणि तिसऱ्या 7.5 जनरली कोणी जगत नाही. त्यावेळेची जर आयुर्मर्यादाच जर 40-50 होती तर तिसरी 7.5 जी तुमच्या आयुष्यात 60 वर्षांनी सुरू होणार आहे, कोण जगणार होतं? महाराज म्हणाले मग काय करायचं? काय करायचं म्हणजे शनीची उपासना करायची, कारण शनीची 7.5 असते. शनीची 7.5 का लक्षात घ्या, कारण 7.5बद्दल आपल्या फार चुकीच्या कल्पना आहेत. 7.5बद्दल की 7.5 म्हणजे वाईटच. कितीतरी उदाहरणं आपल्या जीवनात असतात, आपण त्या दृष्टीने बघतच नाही, ऐकत आलेलो आहे 7.5 म्हणजे वाईट. इतकंच नाही, आपल्याला नको असलेला मित्राला आली 7.5, आली 7.5. मुलंसुद्धा म्हणतात की अरे आम्हाला वाटलो ती टीचर रजेवर जाईल, पण आली 7.5. नको असलेली गोष्ट आपण प्रिडिस्पोज झालेलो आहोत, म्हणजे आपण गृहितच धरलेलं आहे की 7.5 म्हणजे वाईट. एक उदाहरण सांगतो. एक जण रडत आलं, 20 वर्षानंतर मला मुलगा झाला आणि तो गेला हो, वर्षभर जगला. म्हणलं 7.5 तो म्हणतोय 7.5. म्हणलं 7.5 तुमची किती वर्ष झाली? म्हटलं 5 वर्ष झाली, अजून 2.5 वर्ष उरली आहेत. म्हणलं 5 वर्ष 7.5 होती, तुमचा मुलगा जन्मला वर्षापूर्वी आणि वर्षानं मेला, म्हणजे 20 वर्षानंतर तुम्हाला मुलगा झाला, तो 7.5तच. ते काय नाही गृहित धरत, मेलेला पॉईंट कशाला धरता तुम्ही? अरे 7.5 चांगल्यात चांगल्या गोष्टी होतात आणि 7.5 वाईटात वाईट गोष्ट होतात. पण कुठला दिवस मला सांगा बरं, फक्त चांगल्याच घटना घडतील. आज चांगली घटना घडत असेल, उद्या आजच्या पोटात उद्या असतो. किती जणांचे कॅन्सर डिटेक्ट होतात, पण अगदी सेलिब्रेट करत असतात 21st बर्थडे. वा याला बोलवले, त्याला बोलवले, ग्रँड सेलिब्रेशन. आणि नंतर वर्षांनी वगैरे डिटेक्ट होतो की 2nd or 3rd stage ऑफ कॅन्सर. हे उदाहरण देतो कारण आपल्याला पटण्यासारखं उदाहरण आहे. मग ज्या वेळेला मी मज्जा करत असतो त्यावेळेला माझ्या शरीरात काय घडत असतं? सो माय इग्नरन्स बिगिन्स फ्रॉम विदिन माय बॉडी. आत काय घडतं हेच मला माहीत नाही, म्हणजे पृथ्वीचं ज्ञान, विश्वाचं ज्ञान आहे. हे लक्षात ठेवा. शनीची दृष्टी वक्र आहे असं म्हणतात, ती वक्री झाली. वक्र म्हणजे काय? तो असा तिरसो, म्हणजे तिरळ आहे असं लक्षात ठेवा. म्हणजे एकाच वेळेला आता या राशीला 7.5 लागलेली आहे. मग खरं या राशीतून तो बाहेर पडायला पाहिजे ना? नाही. तो एका डोळ्याने या 7.5 राशीकडे बघतो, एका डोळ्याने त्या राशीकडे बघतो. म्हणजे या तिन्ही राशीला 7.5 वर्ष शनीचा त्रास आहे. एरवी 2.5 वर्षात त्यांनी बदलायला असती रास, काही हरकत नव्हती. 2.5 वर्ष म्हणून 12 राशी 30 वर्ष, 30 वर्षांनी परत 7.5 रिपीट होते.
म्हणून शनीची दृष्टी एकाच वेळेला तीन राशींकडे असते. म्हणून तो म्हणतो की मला साडेसाती सुरू झाली, अडीच वर्षात तो दुसरीकडे गेला पण तरीसुद्धा माझ्याकडे बघत राहिला. अशी ती साडेसात वर्ष कळली नाही तरी हरकत नाही, पण शनीची वक्री दृष्टी आहे. शनी वक्री झाला, ही जी वक्र दृष्टी आहे ना, शनीच्या प्रत्येक मूर्तीत ती असते. आणि अगदी स्पष्ट बघायची असेल तर गोंदवल्याची मूर्ती बघा. गोंदवल्याची मूर्ती तुम्हाला इंटरनेटवर बघायला मिळेल, गोंदवल्याच्या त्या वेबसाईटवर शनीची मूर्ती अगदी डोळ्यांची लेवलच निराळी आहे. आता शनीच्या बाबतीत आपण काळच सगळं ठरवलेलं आहे, कारण काळा रंग रिप्रेझेंट्स द नेगेटिव्ह साईड ऑफ माय लाईफ, फेल्युअर्स, मिझरीज, सॉरोज, सफरिंग, आपण म्हणतो ते अज्ञान, दारिद्र्य, सगळ्याचा रंग काळा. आता शनी हा अत्यंत कॉन्ट्रीब्युटरी फॅक्टर आहे या सगळ्यासाठी असं समजतो. म्हणून शनी काळा स्वतः, त्याला तुम्ही देणार काही असेल कापड तर काळं द्यायचं, त्याला मीठ व्हायचं ते काळं, त्याला तेलसुद्धा काळं, आणि मुख्य म्हणजे त्याचं वाहनसुद्धा कावळा. कावळा हे वाहन आहे, मग त्याचं सगळंच काळं करून टाकलं. आपण महाराजांना ज्या वेळेला सांगितलं की तिसरी साडेसाती सुरू झाली आहे, शनीची उपासना केली पाहिजे, गोंदवल्यात शनी नाही आहे, महाराज म्हणाले मूर्ती आणा आपण मंदिर बांधूया, म्हणून शनीचं मंदिर बांधलं. महाराजांचं वाक्य काय, अरे हो विसरलोच, शनी म्हणजे देवांचा फौजदार नाही का? म्हणजे हल्ली आपण ज्याला DIG वगैरे म्हणतो, त्यावेळेला फौजदार म्हणजे मोठा होता, देवांचा फौजदार मध्याला आणलंच पाहिजे, तो रक्षण करणारच. मी जर चुकत नसेल तर मे महिन्यात वगैरे असं काहीतरी मंदिराची स्थापना झाली, डिसेंबरमध्ये महाराज गेले, व्हायचं ते होणारच आहे. त्याला शनी नाही आणि मंगळही नाही, काही काही नसतं. ते डेस्टिनी नावाचा एक प्रकार आहे ज्याला महाराज प्रारब्ध म्हणतात, त्याप्रमाणे घटना घडत असतात. पण शनी स्लो चालतो ना बाकीच्या ग्रहांच्या गतीपेक्षा, याची गती स्लो आहे कारण एका राशीत साडेसात वर्ष एका राशीला तो पिडत असतो. म्हणजे तुम्हाला आता मेष वृषभ मी हे सांगत नाही मी सगळं, पण लक्षात ठेवा या राशीत तो आहे त्यावेळेला इकडेही बघत असतो, म्हणजे त्या राशीच्या माणसांची शेवटची अडीच वर्ष राहिलेली आहेत, याची पहिली अडीच वर्ष सुरू आहेत आणि त्याची पुढची म्हणजे एका वेळेला तीनकडे तो याची पाच वर्ष राहिलेली आहेत, इकडे अडीच आणि इकडे अडीच. हे कळलं नाही तरी हरकत नाही, स्लो जातो ना. म्हणून शनैही शनैही याला संस्कृतमध्ये अर्थ दिला स्लोली, व्हेरी स्लोली. आता गंमत बघा, आता आपण गोष्टी काही रिवाईज करणार आहोत आणि काही नवीन बघणार आहोत जीवनाला उपयुक्त. शनैही शनै म्हणजे स्लो बट स्टेडी. काय केलं पाहिजे, माझ्यातले चांगले गुण आणखीन त्यांचा विकास करायचा आहे तर स्लोली केला पाहिजे, एकदम नाही करायचा. आणि जर माझ्यातले दुर्गुण आहेत त्यांचा विनाश करायचा, आय वॉन्ट टू डिस्ट्रॉय माय बॅड क्वालिटीज, स्लोली एकदम करू नका. एक उदाहरण मागे बघितलं होतं की एका वर्गाने ठरवलं, वन क्लास डिसाइडेड, क्लास ऑफ 40, की 4 महिने आहेत चातुर्मासाचे आणि 1,00,000 नमस्कार घालण्याचा संकल्प करायचा, रिझोल्युशन. होल क्लास 40 जण, 120 दिवस, 1,00,000 नमस्कार घालायचे. त्यावेळेला शिक्षकांनी सांगितलं, मला वाटतं हे सहज जमेल, मुलांनी ती संख्या सरांनी बोर्डवर एक मोठे मोठे 5 काढले, संपूर्ण बोर्ड भरून घेता, बापरे एवढे नमस्कार, म्हणाले उद्या आषाढी एकादशी आहे, मग किती करायला पाहिजेत, उद्या एकच नमस्कार घाला म्हणाले. 40 नमस्कार झाले बरोबर, एक नमस्कार रोज वाढवायचा. उद्या जर तुम्ही 100 नमस्कार घातलेत तर परवा ऑर्थोपेडिक वॉर्ड हॉस्पिटल पायवरती ट्रॅक्शनमध्ये हे सगळं तुम्हाला करावं लागेल. म्हणून उद्या एकच नमस्कार घालायचा, परवा आणखीन एक, 2 घालता आले ना त्याच्या पुढच्या दिवशी नेक्स्ट डे 1+1+ असं करत जा. 1,00,000 केव्हाच झाले आणि एवढी त्या विद्यार्थ्यांना सवय झाली की ॲट द एंड ऑफ चातुर्मास 4 महिन्याच्या नंतर ते 100, 112, 120 नमस्कार ॲट अ स्ट्रेच घालायला लागले. लक्षात घ्या, शनै ही शनै, एकदम घालू नका, एकदम बिलकुल घालू नका. 4 महिन्यात त्याने मास्टर केली सूर्यनमस्काराची ती कलाही म्हणा आणि ते विज्ञानही म्हणा, छान झालं. हे एक उदाहरण आहे. दुसरं एक उदाहरण फार गमतीचं आहे, कॅल्क्युलेशन्स तुम्ही तुमच्या मोबाईलवर घरी करा, पण कॅल्क्युलेशन्स करा जरूर. रात्री 8 वाजता एक व्यापारी दुकान बंद करतो, त्यावेळेला दुकानाच्या दारात एक अरब येतो आणि त्याच्या हातात एक बॅग असते. आपली समजूतच आहे, सगळे अरब श्रीमंत आणि त्यांच्या बॅगेत नेहमी पैसे असतात, भारतात असताना रुपये, बाकीच्या ठिकाणी डॉलर्स, हे सगळ्या गोष्टी. आला म्हणाला की मी एक अरब आहे,
मला तुम्ही एक चांगले व्यापारी आहात, श्रीमंत व्यापारी आहात, मला तुमच्याबरोबर एक कॉन्ट्रॅक्ट करायची इच्छा आहे. अरब आपल्याकडे आल्या म्हणल्या तो या या बसा, कॉन्ट्रॅक्ट काय आहे? मी तुम्हाला रोज 1,00,000 रुपये देणार फॉर 30 डेज, आणि तुम्ही मला काय करायचं, एक पैसा द्यायचा पहिल्या दिवशी. 30 डेज कॉन्ट्रॅक्ट, मी 1,00,000 रुपये रोज देणार, म्हणजे 30व्या दिवशी मी तुम्हाला 30,00,000 रुपये दिलेले असणार. तुम्ही काय करायचं, पहिल्या दिवशी एक पैसा द्यायचा, इवन पैसा, दुसऱ्या दिवशी 2 पैसे द्यायचे, तिसऱ्या दिवशी 4 पैसे द्यायचे, 8 पैसे, 16 पैसे, 32 पैसे, 64 पैसे. एका आठवड्याचे सांगितल्यानंतर त्या व्यापारी क्विक असतात ना, ते व्यापारी, त्यांनी हिशेब केला की 3.5-4 रुपये द्यावे लागतात पहिल्या आठवड्यात, पण तुम्हाला 7,00,000 रुपये देणार आहे. ॲट द एंड ऑफ द वीक तुम्हाला 7,00,000 रुपये देणार आहे, आणि मी त्याला 4 रुपये देणार आहे, काही हरकत नाही करायला. तो म्हणतो की डन, 6 महिन्याचं करूया का? तो म्हणतो आधी पहिला महिना संपला ना की मग पुढचं बोलूया. दिवस जातात लक्षात ठेवा, आणि आफ्टर 20 डेज त्याला वाटायला लागतं, बाप रे आपण हे काय करून बसलो आहे व्यापाऱ्याला, पण कॉन्ट्रॅक्ट तर झालं होतं. म्हणजे त्याला किती द्यावे लागले असते पैसे, 1 पैसा, 2 पैसे, 2 पैसे, 4 पैसे, 4 पैसे, 8 पैसे, आणि हे 100 दिवस नाहीत, फक्त 30 दिवस. कॅल्क्युलेशन्स करून बघा. तो म्हणतो की नको, कॉन्ट्रॅक्ट आजच संपूया, 6 महिन्याचं करणार होतास ना, 1 महिन्याचं करायला पाहिजे. स्लोली तुम्ही जर वाढत गेलात तर केवढा ओशन्स, ओशन्स ऑफ वेल्थ, यू कॅन हॅव ओशन्स ऑफ स्ट्रेंथ, सगळ्याचं. पण क्रमाक्रमाने वाढलं पाहिजे, ग्रॅज्युअली, स्लो अँड स्टेडी. आपल्याला कासवाची आणि साश्याची गोष्ट लहानपणापासून माहीत असते, त्याची गाणी येतात, आपण ते आता तर सगळे ॲनिमेशन बघतो, हे सगळं करतो, पण वी डोंट लर्न फ्रॉम दॅट टॉर्टस. आपला मॉडेल, रोल मॉडेल कोण? दॅट रॅबिट. ॲप बराबर पळत जातो, कासव दिसतही नाही आहे, गवत सुंदर दिसतंय, खाऊया गवत, भरपूर गवत खातो, झोपूया, अजून कासव दिसत नाही, आणि इतका झोपतो तो, कासव मधल्या काळात जाऊन जिंकती ती रेस. स्लो बट स्टेडी विन्स द रेस, हे फार महत्त्वाचं आहे. शनैही शनैही उपरमेत, पुढचा शब्द आहे. उपरम म्हणजे काय? मला जिथे ॲट्रॅक्शन्स आहेत ना, सध्या तर ॲट्रॅक्शन्स का जमाना आहे. तुम्ही कुठल्याही मॉलमध्ये जा, तुम्ही मल्टिप्लेक्समध्ये जा, कुठल्याही अशा दुकानात जा तिथे ब्रँड्स आफ्टर ब्रँड्स, किती दुकानं आहेत. तो ज्याला आपण माया बाजार म्हणतो ना, तो आपल्या बाजूला सगळा माया बाजार लुटलेला आहे. अशा वेळेला आकर्षणं विकत घेणं, टेम्पटेशन्स, आणि हल्ली तुम्हाला सांगतो सगळ्या डेथ ट्रॅप कुठला असेल ना, ऑनलाईन. हां, आणि मी डेथ ट्रॅप तुम्हाला म्हणतो आहे, अमेरिकेतली सगळ्यात मोठी बँक, वर्ल्ड वाईड ब्रांचेस, हे क्रेडिट कार्ड्स देत गेले, त्याच्यावर लोक घेत गेले, त्यांच्या वस्तू खपल्या, पण यांना 6 महिन्याची मुदत असते ना, काही ठिकाणी 3 महिन्याची मुदत. तुम्ही 10,000 रुपयाची खरेदी आज करा आणि 3 महिन्यात पैसे जमा करा. अशी एक वेळ आली की त्या बँकेला पैसे डेबिट लोक काढता येतं, बँक देऊ शकत नाही. आज मी 10,000ची खरेदी कापडाची केली आणि बँक स्वाईप केलं कार्ड की त्या बँकेला द्यावे लागतात 10,000 रुपये, व्यापारी थांबणार नाही आहे आणि मी त्यांना 10,000 रुपये परत करणार आहे. अशी वेळ आली, टोटली कोलॅप्स झाली बँक, आणि सगळ्या जगात मंदी येणं. ह्याच्या आधीची जी मंदी आहे त्याचं कारण हे, एवढ्या मोठ्या अमेरिकेच्या बँक्स आहेत. म्हणून आपण मागे गमतीनं म्हणलो होतं ना, पूर्वी फार एक चांगली स्लोगन होती की स्वित्झर्लंडमध्ये घर, अमेरिकेच्या बँकेत अकाउंट, जपानी बायको आणि चायनीज कुक, हेवन ऑन अर्थ. स्वर्गाची कल्पना होती, मी पुन्हा सांगतो तुम्हाला, स्वर्गाची, जॅपनीज वाईफ कॅन, दे आर मोस्ट लॉयल वुमेन टू देअर हजबंड्स. त्यांच्याकडे एक सिस्टम आहे, सगळं सांगत बसत नाही तोच विषय होईल म्हणून, पण ती लॉयल म्हणून तशी बायको पाहिजे, जॅपनीज वाईफ. चिनी कुक हे आम्ही शाळेत असताना वाचलं होतं, त्यावेळेला चिनी एवढं कुकिंग आहे आम्हाला माहीत नव्हतं, आता तर काय हो, चायनीज म्हणजे एव्हरीवेअर चायनीज इज दॅट झाला. हा चायनीज अमेरिकेच्या बँकेत अकाउंट, कारण अमेरिकेची बँक बुडली तर सगळ्यात शेवटी बुडेल, आणि स्वित्झर्लंड म्हणजे वा, हेवन ऑन अर्थ. ह्या 4 गोष्टी असल्या ना की तुमच्यासाठी स्वर्ग जमिनीवर अवतरला, असं ते वाक्य होतं. म्हणजे त्या जर बँका बुडाल्या, बँक बुडल्यानंतर आपल्या देशात काय परिस्थिती आहे, सध्यासुद्धा चालू आहे ते प्रकरण.
मुद्दा काय आहे? लक्ष विश्वास कुणावर ठेवायचा? विश्वास एकावरच ठेवायचा. काल सहज बोलता बोलता संवादात एक वाक्य आलं की जे कधीही मला सोडणार नाहीत आणि कधीही माझ्या हातून सुटणार नाहीत ते माझे सद्गुरू असले पाहिजेत. ते मला सोडणारच नाही आहेत आणि माझ्या हातून सुटणार नाही आहेत. बाकी सगळी मंडळी येतात आणि जातात, बर्ड्स ऑफ पॅसेज, आले राहिले आणि गेले. आपण गमतीनं बघितलं होतं ना, ज्यावेळेला सिद्धारूढ महाराज जात होते त्यावेळेला एकदम पाऊस आला आणि कुठे बहुतेक घर पोर्च होतं घराचं पुढची बाजू, तिथे ते थांबले आसऱ्यासाठी. आणि अशा वेळेला पाऊस बघायला म्हणून तो वर मालक येतो वरच्या मजल्यावर आणि त्याचा सिक्युरिटी आहे, त्याला सांगितलं अरे कोणाला भिकारायला तू आत घेतलेस? कारण ही मंडळी असतात ना अवधूत अवस्थेत असतात, काय धर्मशाळा आहे काय? त्यावेळेला त्यांनी वर बघितलं आणि त्यांनी जे प्रश्न विचारले ते आपल्याला सुद्धा लक्षात ठेवा. हे घर कोणी बांधलं रे? माझ्या पणजोबाने बांधलं. आहेत पणजोबा? ए त्यांना जाऊन काही वर्ष झाले. नंतर कोण राहायला आलं? आजोबा. आहेत आजोबा? नाही नाही नाही, तेही गेले. त्याच्यानंतर वडील राहायला आले. वडील आहेत का? नाही, गेल्या महिन्यात तेही गेले. आता तू राहतोस ना, तुझं 50 वय आहे, अजून 100 वर्ष तू इथे असशील? है असं कसं असेल? म्हणजे पणजोबा आले राहिले गेले, आजोबा आले राहिले गेले, बाबा आले राहिले गेले, तू आला राहतोयस आणि जाणार आहेस. धर्मशाळा नाही तर काय? घर धर्मशाळा नाही तर काय आहे? पण तू ज्या पद्धतीने प्रश्न विचारलास त्या पद्धतीने हे घर अधर्मशाळा तू बनवलेलं आहेस. एक आसऱ्याला कोणीतरी येतो आणि लगेच धर्मशाळा अधर्मशाळा आहे. माझ्या ह्याच्यातलं काहीच दुसऱ्यासाठी नाही, मी दुसऱ्यासाठी नाहीच, फक्त माझ्यासाठी. हे पूर्वी कुटुंब म्हणत होतं, आता कुटुंबातली प्रत्येक व्यक्ती म्हणते मी माझ्यासाठी, मी माझा, मी माझाच. बघा तुम्ही ही कसली ॲटिट्यूड आहे. आपण बेट जा, वी हॅव बिकम आयलंड्स. एक बेट झाले माणूस नावाचं बेट, हा विचार करा. म्हणून काय सांगितलेलं आहे की ज्यावेळेला शनी अत्यंत संथ चालतो आपल्या जीवनात तसंच पाहिजे. आपण ज्या दोन गोष्टी बघितल्या होत्या ज्या गोष्टी खरंच चांगल्या आहेत विचार करण्यासाठी आणि हा मुद्दा तर अगदी पटवण्यासाठी, शनैही शनैही उपरमेत, हे ते प्रिन्सिपल आहे. उपरमेत म्हणजे रती आणि उपरती. रती म्हणजे अट्रॅक्शन, टेम्पटेशन्स इन, म्हणजे मी तिथे गुंतून पडलेलो आहे त्या प्लेजर्समध्ये, त्या भोगात मी डुंबतो आहे आणि अगदी नाक डोळे बुडलेले आहेत माझे. हा जो भाग आहे ना त्यातून मला परत यायचं. आय वॉन्ट टू विथड्रॉ. सध्या ज्या दिशेने माझं जीवन चाललेलं आहे त्या दिशेनं मला तरी काही एम इन लाईफ आहे असं वाटत नाही आहे. आणि ज्यांना आहे ना ते ह्या ह्याच्यातसुद्धा काम करतात. ज्याला रँक मिळवायची स्टेट रँक, तो 10वीत आल्यानंतर आई वडिलांना सांगतो यावर्षी कुठल्याही वाढदिवसाला मला बोलवायचं नाही आणि माझं मार्चमधला वाढदिवस मेमध्ये साजरा करायचा. कुठल्याही लग्नाला मुंजीला मला विचारायचंसुद्धा नाही. तुम्हाला वीकेंड आउटिंगला जायचं असेल तर जा, मी आय एम वेडेड टू माय स्टडीज फॉर दिस इयर. माझं लग्न अभ्यासाशी लागलेलं आहे. त्याला जीवनात काहीतरी ध्येय आहे हो. बाकी काय, हल्लीच्या तरुणांकडे बघितल्यानंतर वाईट वाटतं. एम ऑर पर्पज इन लाईफ ते जर नसेल ना तर यू आर जस्ट वॉन्डरिंग हियर अँड देअर. दिशा नाही जीवनाला, दिशा पाहिजे. आपण म्हणतो ना दिशा नसेल तर दशा, जीवनाची हालत अतिशय गंभीर होईल. बऱ्याच वेळेला आपण जातो हे मॅटिनी शो सध्या हे बंद आहेत आमचे थिएटर्स वगैरे म्हणून. तुम्ही सकाळचे शो ज्यावेळेला कॉलेज टायमिंग असतात ना त्यावेळेला तिथे किती मुलं मुली आलेली असतात बघा. आणि त्यांच्या चेहऱ्यावरचा भाव बघा, काही नाही. आता फक्त ब्रह्म, मी आणि ती मुलगी किंवा ती तो मी आणि तो मुलगा आणि अंधार थिएटरमधला, बस एवढाच फक्त विचार. सहज तिथल्या त्या डोअरकीपरला विचारलं अरे क्या देख रहा हूं मैं. आणि ही सगळी मुलं रुरल एरियाजमधली, त्यांच्या चेहऱ्यावर म्हणजे नक्कीच फर्स्ट लर्नर जनरेशन म्हणतो आपण की हे नक्की नाही आहेत, शिकलेले नाही आहेत आई वडील ह्यांचे, फर्स्ट लर्नर जनरेशन. मग त्यांनी शिकायला नको का? नाही. तो म्हणतो आज ये उस लड़की के साथ आया, उस ये लड़की उसके साथ, कल वो दुसरी के साथ आएगी. आणि हा कसे निघाली होती ह्याच्या ट्रे, ट्रेमध्ये ते पॉपकॉर्न, त्याच्यामध्ये ती कोका कोलाच्या वगैरे एक दोन बाटल्या, बस. म्हणलो हे काय, म्हणजे त्याला तिथे 500 रुपये पडत असतील शिवाय तिकीटं, म्हणजे अबाउट 1000 रुपीज. फ्रॉम व्हेअर? काष्टी घालतात, त्यांचे वडील लंगोटी घालतात, शेतात राबतात,
कुणाच्या झाडावर चढून ती माडी काढतात किंवा नारळ पाडतात अशांची मुलं ही, अब त्यांना काही नाही आहे. बरं, तशांची मुलं मी काही त्यांच्याचबद्दल बोलतोय असं नाही, इंजिनिअरिंग कॉलेजच्या मॅथमॅटिक्स PhD असलेल्या माणसाला विचारलं कॉलेजमध्ये किती मुलं आहेत, अबाउट 500. म्हटलं 500 मुलं घेतली त्यांना पिळलं, एक थेंब तरी अभ्यासाचा पडेल का? नाही. म्हटलं सॉरी टू से नो, त्यांना डिस्टिंक्शन्स मिळतील, त्यांना रँक्स मिळतील, ते परदेशात जातील, पर चांगल्या तिथे सेटल होतील, हे सगळं होईल. पण तुमचा प्रश्न काय, याच्यात विद्यार्थी असेल का? असतील ते परीक्षार्थी, मार्क्स, ग्रेड्स, डिस्टिंक्शन वगैरे सगळं झालं सगळं. क्वांटिटेटिव्ह, व्हॉट अबाउट द क्वालिटी ऑफ देअर लाईफ? हा महत्त्वाचा प्रश्न आहे. एम इन लाईफ इज व्हेरी इम्पॉर्टंट. मी माणूस म्हणून जन्माला आलेलो आहे ना, आय वॉन्ट टू गेट लिबरेटेड. पुन्हा मी माणूस म्हणून जन्मणार नाही, मी इतकी स्वतःची प्रगती करेल ॲट द एंड ऑफ माय लाईफ, ओके, आय सी नो अदर ऑर फ्युचर लाईफ फॉर माय सेल्फ, दिस इज द एंड ऑफ माय व्हॉएज, माझा प्रवास संपला, प्रवासाचा हा शेवट आहे, मी मुक्त झालेलो आहे, लिबरेटेड. हे लिबरेशन, फ्रीडम का नाही महत्त्वाचं मानत आपण? सगळीकडे वी आर टाईड अँड बाउंड, सगळीकडे ह्याला टाईमटेबलला बांधलेलो आहे, तिकडे परीक्षांना बांधलेलो आहे, तिकडे घरातल्या कामांना बांधलेलो आहे. बस हे कामं, कार्य, कृती, कर्तव्य, जीवनातले व्हॉट इज माय आर्च ड्युटी, सगळ्यात क्रमांक एकचं कर्तव्य माझं कुठलं आहे? आत्मसाक्षात्कार, आत्मउद्धार. हे लोकांना कळत नाही, म्हणून उपररमेत म्हणजे शांत होणं, तृप्त होणं, स्वस्थ होणं, असं तेच होत नाही आहे. आज आपण फक्त याच्यामागून त्याच्या, ही बस सोडली दुसरी पकडली, ती बस सोडली तिसरी पकडली, 10वी झाला 12वी, 12वी झाला सायन्स किंवा कुठला, हे करत करत चाललेलं आहे जीवन, नंतर लग्न, नंतर हे. आणि म्हणून त्यांनी काय सांगितलं, शनैही शनैही उपरमेत. मजेदार गोष्टी आपण ज्या बघितल्या होत्या त्या बघा, थोडक्यात सांगूया, कारण ह्या गोष्टी फार मार्मिक असल्यामुळे आपल्या सगळ्यांच्या लक्षात आहेत. की एका राजाच्या दरबारात एक पैलवान येतो, राजाला वाटतं ह्याला कुस्ती खेळायची असेल, तो म्हणतो की मी तुम्हाला अशी एक फीट, म्हणजे असं एक कृत्य करून दाखवणार की तुमचं अद्भुत वाटेल तुम्हाला. आश्चर्याने म्हणतात ना की तुमचं बोट तोंडात घालाल, असं काय आहे? तो म्हणतो एक बैल आणा तुम्ही, आणि बैल मी तीनदा उचलून दाखवतो. एक बैल आणला आणि त्यांनी असं उचलून दाखवला तीनदा, लोकांना खरंच आश्चर्य, सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या, सोडून राणी ना आपण बघितलं ते. तो म्हणतो की राणी साहेब नॉट इम्प्रेस्ड, त्यांना काही आश्चर्य वाटलं नाही. राणी म्हणाली याच दिवशी पुढच्या वर्षी ये, मी टाळ्या वाजवेन. आणि मग तो येतो, परत बैल मागवला जातो, तो तीनदा उचलतो, सगळे टाळ्या वाजवतात, सोडून राणी. ह्यावर्षी तुम्ही टाळ्या वाजवण्याचं प्रॉमिस दिलं होतं. राणी सिंहासनावरून खाली उतरते, त्या बैलाजवळ जाते आणि ती तीनदा बैल लिफ्ट करते. त्यावेळेला सगळ्यांनाच आश्चर्य वाटतं. ती म्हणाली मी एक वर्षाचा कालावधी पिरियड मागून घेतला होता, ज्या दिवशी हा पैलवान गेला त्या दिवशी मी गोठ्यात गेले. आपल्याकडे शेकडो हजारो गायी आहेत, एक वासरू जन्मलेलं होतं, जन्मलेलं वासरू काफ, मी उचललं तीनदा, अहो सोपं होतं की. दुसऱ्या दिवशी गेले उचललं, तिसऱ्या दिवशी रोज उचलत होते, रोज, कालही मी याला उचललं होतं. हा एकेका रात्री 100 किलोनी वाढलेला नाही आहे, 50 किलोनीसुद्धा वाढलेला नाही आहे, हा ग्रॅज्युअली वाढत होता. आणि मी ग्रॅज्युअली माझी शक्ती आणि युक्ती, माय स्ट्रेंथ अँड ट्रिक दोन्ही वापरत होते. आणि मी काल पहि उचलला होता, आज उचलला, काय विशेष आहे? शनैही शनैही माझी शक्ती मी ग्रॅज्युअली हळूहळू हळू थोडी 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 वाढवली, हे फार महत्त्वाचं आहे. इथे उदाहरण कुठलं देतात माहीत आहे ना, प्रतिपदेश आवस झालेली अमावस्या, न्यू मून डे, त्याच्यानंतर ग्रॅज्युअली चंद्र वाढतो, पौर्णिमा आपल्या लक्षातही येत नाही, आणि पौर्णिमेला ग्रॅज्युअली कमी होतो आणि अमावस्येला दिसत नाही, आपल्या लक्षातही येत नाही. ते तत्व मागे उल्लेख, पण गीतेत हेच आहे, गीतेत पुन्हा पुन्हा ते विचार विशिष्ट अंतराने येतात. पण लक्षात घ्या, ग्रॅज्युअल डेव्हलपमेंट पाहिजे, कशाची? माझ्या गुणांची. आणि ग्रॅज्युअल डिस्ट्रॅक्शन, म्हणजे हळूहळू नष्ट झाले पाहिजेत माझे दुर्गुण. हे जर आहे तर त्या ह्या बाईंनी बघा केवढी स्ट्रेंथ आपली वाढवली. दुसरं जे आहे ना, हल्ली ॲडिक्ट झालेले आहेत सगळे लोक. आपल्याला फक्त पूर्वी सिगरेट स्मोकिंग ॲडिक्ट, नंतर ड्रिंकिंग ॲडिक्ट, नंतर ड्रग ॲडिक्ट. आणि सध्या तुम्हाला परवा सांगितलं ना की पुण्याला मोठी जगातली एक प्रसिद्ध संस्था आहे जिथे रिहॅबिलिटेशन घडतं अशा सगळ्यांचं,
त्यांना म्हटलं सध्या कुठलं ॲडिक्शन आहे रे या करोनाच्या काळात, आणि एकंदर तो म्हणतो स्क्रीन ॲडिक्शन, मोबाईल लॅपटॉप आणि कम्प्युटर स्क्रीन ॲडिक्शन. म्हणला तुम्हाला आश्चर्य वाटेल, पुण्याला आल्यानंतर दाखवतो, मोठा वॉर्ड आहे स्क्रीन ॲडिक्ट्स. त्यांना जर काढलं, कल्पना आली त्यांना की रेंज नाही आहे, बॅटरी डिस्चार्ज झालेले, अर्ध मेले होतात आणि ते चार्जिंग शक्य नाही आहे रात्रभर, आणि रेंजसुद्धा कदाचित येणार नाही. अशा ठिकाणी तुम्ही पोचलेला मरतील, दे विल किल अदर्स और दे विल कमिट सुसाईड. असले भयंकर ॲडिक्शन आहे, आपल्याला कळत नाही आहे, कारण सगळेजण त्याच बोटीत बसलेले आहेत, त्याच बोटीत. स्क्रीन ॲडिक्शन हे एक नवीन ॲडिक्शन आहे, पण आता बऱ्यापैकी एस्टॅब्लिश झालेलं आहे. आता ह्यांना मला रिहॅबिलिटेट करायचं आहे. म्हणजे तो जर एवढे, म्हणून ती गोष्ट आपण बघितली होती, एक सुंदर कलाकार आहे आणि त्या कलाकाराला व्यसन आहे अफूचं, अफीम आपण जे म्हणतो, ते अफूचं व्यसन आहे. आणि ते व्यसन असल्यामुळे ते वाढत गेलं व्यसन, आणि तो इतका निकामी झाला, त्याला समाजात मान उरला नाही, आणि त्याची कला गेलीच ना. काय तू काय करणार आहेस, त्याला रॉ मटेरियल घ्यायला पैसे नाही, त्याला फक्त अफू पाहिजे. मग पैसे चोरून काय, अफू चोरतो काय, मागतो लाचार होऊन. सगळे प्रयोग झाले, डॉक्टर झाले, वैद्यू झाले, सगळं. शेवटी एक साधू येतो, लोक त्या साधूला जाऊन विचारतात की ह्याला असं व्यसनातून सोडवा, चांगला माणूस आहे, चांगला कलाकार आहे, आम्हाला वाईट वाटतं त्याच्याबद्दल. साधू म्हणाले उद्या त्याला घेऊन या. हाच तो माणूस म्हणल्यानंतर साधू धावत गेला आणि एवढी कडकडून त्याला मिठी मारली, त्याला आश्चर्य वाटलं, हे नाटक तर करत नाही आहेत ना. तो म्हणाला तुला अफूचं व्यसन आहे ना रे, वेलकम, स्वागत करतो मी तुझं, माझे हजारो शिष्य आहेत, फॉलोअर्स, त्याच्यात कोणीही अफूचं व्यसन असलेला नाही आहे रे, तुझं स्वागत. तुला रोज जेवढी अफू लागते तेवढी देण्याची माझी कमिटमेंट, तुला किती लागते एवढी अफू लागते, ए चला बाजारातून तेवढी अफू घेऊन या रे. आणि म्हणतो की तुला रोज वजन देऊन द्यायला ना तेवढी वजन, आणि म्हणतो की शेतीकडे जा, गोल्डस्मिथकडे, आणि त्यांचा सेन्सिटिव्ह बॅलन्स व्हेरी डेलिकेट, म्हणजे मिलीग्रॅम वगैरे मोजावं लागतं सोन्याचं, असं आणा, घेऊन या. आणि सांगितलं चॉक घेऊन या, चॉक. म्हणून त्यांनी काय केलं, अफू घातली आणि एक चॉक घातला, चॉक जड झाला, म्हणजे अफू म्हणजे चॉक थोडा तोडला, असं करत एक्झॅक्टली बरोबर वजन, एवढा चॉक आणि त्याच्या वजनाची अफू. म्हणाला मी तुला जर अफू देणार आहे तर माझंही एक काम आहे, समोर ही जी भिंत आहे त्याच्यावर रोज या चॉकने श्रीराम जय राम जय जय राम 3 times लिहायचं, लिहिन अक्षर वगैरे माझं सुंदर आहे म्हणला, आणि हा चॉक मी ठेवणार, या चॉकच्या वजना एवढी अफू तुला द्यायची. एक महिना झाला, चॉक अर्धा झाला, याची अफू अर्धी झाली, त्याला कळलंही नाही चॉकच्या वजना एवढी अफू. नंतर तिसऱ्या महिन्यात चॉक उरला नाही, त्याने अगदी शेवटच्या काळांनी श्रीराम जय राम जय जय राम लिहिलं, आणि दुसऱ्या दिवशी तो विचारतो आज अफू रे, तो म्हणतो चॉक कुठे, देर इज नो चॉक, सो देर इज नो नीड फॉर दॅट ओपियम, अफूची गरज नाही तुला. कसा सुटला बघा तो, एकदम सोड, एकदम सोड, नाही एकच प्याला आपण म्हणतो सुटणार नाही आहे, पण वन पेग ॲट अ टाईम, दॅट ॲट अ टाईम नेवर विल एंड. एकच प्याला, हाच प्याला तो सुटला. हे महेंद्रलाल गिरीशचंद्र घोष म्हणून होते, रामकृष्ण परमहंसांच्याकडे जायचे, अत्यंत प्रतिभावान म्हणजे व्हेरी गिफ्टेड क्रिएटिव्ह रायटर ऑफ प्लेज, नाटककार होता, आणि मुख्य म्हणजे चांगले नट होते, नाटककार म्हणजे इमॅजिनेटिव्ह, चांगले लिहायचे वगैरे. ते दारूचे व्यसन होतं, सकाळी उठल्यापासून दारूत, आईला वाईट वाटायचं, आणि आईने एकदा सांगितलं माझा मुलगा तुम्हाला माहीत आहे, ओ केवढा सुंदर लेखक आहे तो, नाटककार, चांगले काम करतो, डायरेक्शन करतो, पण त्याला त्या व्यसनातून सोडवा, मला त्याची ती बघवत नाही, त्याची शरीराची परिस्थिती, हालत. तर ते म्हणाले पाठवा माझ्याकडे, नाही म्हणाले येतोच तुमच्याकडे रोज, त्याला सांगा. हो, त्यांनी सांगितलं की अरे गिरीश, वाटेल तेवढी दारू पी. काय म्हणताय तुम्ही, आईने काल येऊन तक्रार केली म्हणून तुम्ही मला उपरोधाने म्हणतायत ना सरकास्टिकली, की वाटेल तेवढी दारू पी. नाही मी खरं सांगते तुला, अत्यंत प्रामाणिकपणे तुला सांगतोय, पाहिजे तेवढी दारू पी, पण एकच गोष्ट करायची, दारू पेल्यात ओतलं ना की ॲट द बॉटम ऑफ दॅट ग्लास सी द फेस ऑफ युअर मदर, यू आर इमॅजिनेटिव्ह. म्हणून त्यांनी घरी गेल्यानंतर आता काय रामकृष्णांची परवानगीच मिळालेली आहे, दारू ओतली पेल्यात आणि बघतायत ना
ते नाटककार प्रतिभावंत त्यांची कल्पना म्हणजे काय बघितल्यानंतर त्या आईच्या डोळ्यावर असे भाव आहेत आणि कपाळावर आठे का रे मुला पितोस ते बघितल्यानंतर ओतून द्या पुन्हा ओतला मुला ह्याच्याशिवाय तुला जगता येणार नाही करे ओतून दिला गॉट आउट ऑफ इट विचार करा की आई कुठल्या मुलाला सांगेल मुला पी वाटेल वाटेल तितकी पी कुठल्या मुलाला सांगणार आहे म्हणून निरनिराळे डायलॉग्स कारण हे डायलॉग रायटरच आहेत स्क्रिप्ट रायटर तर निरनिराळे डायलॉग मुला तुझ्या अवस्था बघवत नाही रे मुला मला एकुलता एक असं सगळं बघत बघत त्याने प्रत्येक तो दारूचा हे केला सिगरेट सोडायची असेल तर आत्ता माझ्या हातात आहे ती फेकली पाहिजे ही संपवतो आणि मग कधीही सुटणार नाही ते धिस मोमेंट तुम्हाला काही चांगलं करायचं आहे धिस मोमेंट नाहीतर जर्रा झाले ना वेळ की आपले चांगले विचार जातात म्हणून हळूहळू ते विचार रुजवायचे असतात एक गंमत बघा एक मंदिर आहे खरं म्हणजे चर्चमधली गोष्ट आहे पण आपण मंदिर म्हणून बघूया उघड्यावर प्रार्थना चाललेली आहे आणि इतकी सुंदर त्यांनी प्रार्थना म्हणली आणि त्याच्यानंतर प्रवचन झालं सगळ्यांना आवडला असं प्रवचन वर्षभर झालेलं तुम्हाला आवडेल का लोकांनी सांगितलं हो वाय नॉट पावसाळ्यात शक्य आहे का धिस इज ओपन एअर नाही नाही मग काय करायला पाहिजे इथे एक आपण हॉल बांधूया प्रेयर हॉल त्या हॉलसाठी आत्ता आम्ही डोनेशन्स हे करतो ताट फिरवलं जाईल और हॅट फिरवली जाईल किंवा ताट चौथ्या पाचव्या रांगेत एक माणूस असतो श्रीमंत असतो $100 देणार मी $100 आता हा विचार त्यांनी मी $100 देणार सतत सांगत राहिला असताना आता तिथे नाणी पडत आहेत कॉईन्स टँग आवाज येत आहेत बऱ्यापैकी पैसे मिळालेत की $90 विल बी इनफ $90 पुरतील नंतर आवाज येत नाही म्हणजे नोटा घालतायत ना करन्सी नोट्स असं करत त्याच्यापर्यंत येताना ताट भरलेलं आहे तो म्हणतो ह्यांना देण्यापेक्षा ह्यातलीच एक नोट घेऊया का म्हणजे $100 देणारा 90 दुसऱ्या रांगेत फिरल्यानंतर $50 पुरतील $10 पुरतील आणि प्रत्यक्ष ताट आल्यानंतर तो म्हणतो ह्यातलीच एखादी नोट उचलू का नाही चांगला विचार त्याच्या मनात टिकला कारण का संथपणे त्यांनी तो विचार मनात रुजवला नाही आणि हे रुजवलं ना त्याला संस्कार म्हणतात संस्कार एका याच्यावर होत नाहीत बटन दाबलं पंखा लागला पण मुलाचं अक्षर सुधारायचे एका क्षणात सुधारणं आहे मुलाचं तुम्हाला स्पीच सुधारायचं आहे त्याला इलोकेशन त्याला वक्तृत्व शिकवायचं आहे जमणार आहे का आपल्याला नाही जमणार म्हणून तुम्हाला सांगतो हे शनही फार सुंदर आता एक आश्रम आहे आश्रमात महाराज आहे सद्गुरू परदेशातले लोक त्या आश्रमात खूप येतात त्यांना एक आहे परदेशातले लोक एकदा एखाद्या कल्पनेनं पेटले ना लक्षात ठेवा की ते त्याच्याच मागे धावणार त्याच्याच मागे तुम्ही क्रॉसलेग्ड कसं बसता स्क्वॉटिंग मांडी घालून आम्हाला तसं बसायचं आहे ओम किंवा ध्यान करायचं ते म्हणाले एकदम तुम्हाला जमणार नाही एक जण म्हणला नाही मी प्रयोग करतो ना मी रोज व्यायाम वगैरे करतो आय एम ॲथलेटिक मी चांगला आहे बस किती मिनटं बसतोस ते बघ त्याला 2 मिनटं बसल्यानंतर हालचाल करायला लागला ठीक आज 2 मिनटं पुरेल उद्या ट्राय टू बी सिटिंग लाईक दॅट 3 मिनिट्स 1 मिनिट वाढव 1 मिनिट वाढव तुम्हाला आश्चर्य वाटेल की ज्यावेळेला महिना झाला त्यावेळेला अर्धा तास बसायला लागलेला होता हाफ ॲन आवर रोज 1 मिनिट वाढवलं त्याने आणि त्याला एवढा आनंद झाला बाकीचे एकदम बसू शकत नव्हते खुर्चीवर बसत होते त्यांना काय सांगितलं तुमची टेक्नॉलॉजी पुढे गेलेली आहे परदेशातले तुम्ही आहात अशी एक चेअर तयार करा न्हावेच्या दुकानात असते अशी वर काढतो तो मूल जर आलं तर त्याला वाकावं लागू नये म्हणून ती चेअरवरती काढतो याची चेअर आपल्याला माहीतच आहे डेंटिस्टची किती अरेंजमेंट्स असतात तशी तुम्ही करा आणि रोज 1 सेंटीमीटर खाली करायचं म्हणजे ते खुर्चीवर बसलेले आहेत आरामात प्रवचन वगैरे झालं उद्या 1 सेंटीमीटर खाली असं करत खुर्चीवरून चौरंगावरून पाटावर आणि पाटावरून खाली बसायला शिकले ते त्यांच्याही नकळत ते खाली जमिनीवर बसायला शिकले कारण का एक बसायचंच होतं क्रॉस लेग मांडी घालून आणि मला ध्यान करायचं होतं कीपिंग माय आपण म्हणतो ना स्पाईन पाठीचा कणा स्ट्रेट इरेक्ट ठेवून करायचं होतं त्यांच्या जीवनाला एक लक्ष्य होतं एम
ते असेल तर तुम्ही गोष्टी घडवता. पण एक लक्षात ठेवा, चांगल्या गोष्टी क्षणात घडत नाहीत, क्रमाक्रमानेच त्या घडवाव्या लागतात. त्याच्यानंतर अरब आणि व्यापारी, तुम्हाला मी सांगितलं, जरा घरी जाऊन बघा कितव्या दिवसानंतर हे कॅल्क्युलेशन्स एवढे प्रचंड होतात अगदी. म्हणून विचार जर केला, सकाळी मला लवकर उठायचं आहे, ही तर सगळ्यांची अडचण असते, विशेषतः 1 जानेवारी, वाढदिवस, गुढीपाडवा जवळ आला ना की अनेकांना हा दंश होतो. उद्यापासून, गुढीपाडव्यापासून, 1 जानेवारीपासून, बर्थडेच्या दुसऱ्या दिवसापासून लवकर उठणार. म्हणजे 6 उठतो ते मला 4 उठायचं आहे. आणि तुम्ही 4 उठून बघा, 15 दिवस तुम्ही 2 तास आधी उठा. अर्थात आता आम्ही झोपतोच 2 वाजता, आमच्या ऑनलाईन वगैरे हे निराळी लाईफस्टाईल आहे, त्याच्याबद्दल मी बोलत नाही आहे. पण निवृत्त माणसांनासुद्धा हे लवकर उठायचं आहे, तर 6 उठताना तुम्ही बरोबर 1 आठवड्याभर 6:15 उठाना, काय घात होणार आहे का? 15 मिनटं लवकर का तुम्ही तोल जाणार आहे तुमचा का दिवसभर जांभय? 15 मिनटांनी काही होत नाही, आठवडाभर चालेल. दुसऱ्या आठवड्यात आणखीन 15 मिनटं लवकर उठायचं. 6:15 जर जमत आहे, आठवडा नाही 10 दिवस घ्या, 15 दिवस घ्या, 5:30 उठायला काय हरकत आहे? बघा, 15 दिवसात तुम्ही जर 15 मिनटं लवकर उठायला शिकलात, तर चातुर्मासात 2 तास लवकर उठायला शिका. असं जर झालं तर तुम्ही बघा, चातुर्मासाच्या शेवटी तुम्ही 4 उठायला लागलेले असाल. आणि मग रोज अभ्यंग स्नान, रोज अभ्यास आणि रोज दिवाळी, हे लक्षात घ्या. कुठलीही गोष्ट करायची असेल, थोडीशी सुरुवात करायची पण कन्सिस्टंटली. आपण म्हणतो ना, थेंबे थेंबे तळे साचे, पावसाच्या थेंबाथेंबानी तळी निर्माण झालेली आहेत. पण झालं ना मोठं, तुम्ही जर सेव्हिंग करायला लागलात, तर सेव्हिंगचं हे तत्त्व असतं की तुम्ही इतकं वाढवेन रोज किंवा महिन्याला ठरवा केवढी अमाऊंट होते तुमच्या अकाउंटला जमा, पण नेहमी केली पाहिजे. स्लो अँड स्टडी, ज्याला अभिषेक म्हणतो ना, अभिषेक हा थेंब थेंब पण सतत व्हायला पाहिजे ना. बादलीनं एकदम पाणी शिवलिंगावर टाकलं, झाला अभिषेक, नाही आहे तो तसाच व्हायला पाहिजे. तसा माझ्या अभ्यासाचा, माझ्या चांगल्या सवयींचा अभिषेक घडला पाहिजे, तर शनैः शनैः उपरमेत. आणि मग पुढे काय होणार आहे तो विषय आपण उद्या चालूच ठेवणार आहोत. पण एक लक्षात ठेवा, वाल्या आणि गौतम बुद्ध, गौतम बुद्ध म्हणायचं नाही, बुद्ध नंतर झाले, वाल्या बस आणि राम राम म्हण किंवा राम 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 होई म्हण बसला. गौतम बुद्ध म्हणला, मला माणसाच्या जीवनातल्या दुःखाचं कारण, द रूट कॉज ऑफ द सॉरो इन मॅन्स लाईफ. बसला 12 वर्षांनी, हा वाल्याचा वाल्मिकी होतो आणि हा गौतमचा बुद्ध होतो, द एनलाइटन्ड. 12 वर्षं लागली ना, म्हणून 12 वर्षाचं 1 युनिट ज्याला आपण तप म्हणतो, तपश्चर्या करायचे, आला 12 दिवसात परत, त्याला तपश्चर्या म्हणत नाहीत. 12 वर्ष म्हणजे 1 तप. आणि ते 12 वर्ष तरी एखादी गोष्ट केली ना, जीवनाचा भाग होऊन जाईल. आपण चातुर्मासाच्या वेळेला हा विचार केला होता, अजूनही करू शकतो. आता छोटे छोटे संकल्प करायचे असतील आठवड्याचे, तर आपण विचार करू शकतो की आता किती दिवस उरलेले आहेत या वर्षाचे. आपण सहज बघू शकतो की हा जो हे जे वर्ष आहे ना, 23 तारीख आहे आज, मग 23 तारखेला 8 दिवस उरलेले आहेत, 8 डेज. मग 8 दिवसात सप्ताह करू शकतो, 7 दिवसात एखादा ग्रंथ वाचू शकतो. आणि विशेषतः हा असा विषय ऐकणारी मंडळी अबव 40 अबव 50 असतात, रिलेटिव्हली त्यांच्या ॲक्टिव्हिटीज कमी होतात आणि त्यांना टाईम लावाय. आणि निवृत्त, ज्याला सिनियर सिटिझन्स म्हणतो, देअर सिनियॉरिटी इज नॉट कॅलेंडर सिनियॉरिटी, दे हॅव टू प्रूफ दॅट सुपिरियॉरिटी ऑल्सो दे कॅन अचीव्ह. सुपिरियर, माझा सल्ला लोक घ्यायला येतात, मी रिटायर झाल्यानंतर माझं काम जास्त वाढलं आहे, पण मला एक खरं आहे की मी लोकांच्या उपयोगी पडतो, हे महत्त्वाचं आहे. ते झाल्यानंतर आपण चिकाटी जर असेल आपल्याला, तर क्रमाक्रमाने आपण आपल्यात खूप प्रगती घडवू शकतो. पण शनैः हे तत्त्व असलं पाहिजे. आणि नंतर म्हणतात, यथा दीपो निवातस्थो, हे दुसरे एक चित्र दाखवलेलं आहे की तुम्ही हळूहळू केल्यानंतर एक काय होतं, वारा नाही अशा ठिकाणी जर तुम्ही दिवा लावून ठेवलात, तर त्याची ज्योत स्टेडी राहते की नाही, तो दिवा जास्त वेळ जळतो की नाही, हे लक्षात घ्या. आणि वारा नसलेलं मन म्हणजे कसं, शांत मन आहे. आपण 1-2 श्लोक वाचणार आहोत आणि थांबणार आहोत. यतो यतो निश्चरती, निश्चरती इकडे तिकडे धावतंय,
जसजसं मन संसारातल्या आकर्षणात प्रलोभनात भोगात प्लेजर्स एन्जॉयमेंट त्याच्यामध्ये जसंजसं ते मन धावतं तसंसं मन अस्थिरम चंचलम, ते मन अस्थिर होतं आणि चंचल होतं. अस्थिर आणि चंचल म्हणजे इकडे तिकडे भरकटतो. आपण प्रत्येकाला अभ्यास करायला बसलो की मला पुढच्या आठवड्यातल्या गोष्टी आठवतात, अभ्यास करायला बसलो की मागच्या अभ्यास करेल, असं होतंच. आपण जप करायला बसल्यानंतर, उपासना करायला बसल्यानंतर मन ततो नियम्य, जिथे जिथे मन जाईल ना तिथून तिथून त्या मनाला पकडा आणि परत आणा, आणि आपलं येतं अभ्यासावर. अरे तू तासभर अभ्यास केलास पण अर्धा तास अभ्यास केलास ना. आपण मागे महाराजांचं उदाहरण बघितलं होतं, तो तरुण जातो महाराजांच्याकडे आणि म्हणतो की मी जप करायला बसलो की माझं मन जपाच्या बाहेर जातं, आय लूज माय कॉन्सन्ट्रेशन. किती वेळ जप करतो असतो, म्हणतो 15 मिनटं मला मिळतात कारण माझं काम वगैरे खूप असतं. सगळे आजोबा वगैरे बसलेले असतात, ते म्हणाले उद्या तू ह्याच वेळेला ये आणि बघ 15 मिनटं तू ज्या वेळेला मेडिटेशन करशील किंवा यू विल चांट नाम किती वेळा मन तुझं जातं आहे बघ. तर तो म्हणतो मी बघितलं, गेलं मन हां, परत गेलं मन 18 वेळा गेलं मन 15 मिनटात, 18 टाइम्स 18 वेळा माझं मन भरकटलं. ते म्हणाले अभिनंदन, कारण म्हणाले हे जे आजोबा आहेत ना त्यांचं एकदाच जातं, परत येतच नाही. तुझं गेलं अरे बापरे आपण नाम घेतो, तू परत आणलंस त्याला. गेलं अरे बापरे आपण अभ्यास करतोय, तू त्याला परत आणलंस. म्हणजे जो मनाला परत आणतो ही कॅन कंट्रोल हिज माइंड. माइंड मॅनेजमेंट, माइंड कंट्रोल फार महत्त्वाचा भाग आहे ना. आणि आपण नेहमीच दुसरा सांगतो माइंड युअर बिझनेस, वी नेव्हर माइंड आवर ओन बिझनेस, वी नेव्हर माइंड अवर माइंड, माइंड युअर माइंड. मनाच्या श्लोकाचं जे इंग्रजी भाषांतर आहे ना त्याचं हे नाव आहे माइंड युअर माइंड. मनावर विजय मिळवा, इफ यू कॉन्कर युअर माइंड. आपण कितीदा ऐकलेलं आहे, शंकराचार्यानं प्रश्न विचारला की जग कोण जिंकतं, मनोही येणं, जो मन जिंकतो तो जग जिंकतो. ज्याचं मनच जिंकलेलं नाही आहे, हू हॅज नॉट कॉन्कर्ड हिमसेल्फ, हाऊ कॅन ही कॉन्कर द वर्ल्ड. स्टार्ट कॉन्करिंग, म्हणजे तुम्ही स्वतःपासून सुरुवात करा. स्वतःपासून सुरुवात करताना कुठे तुम्ही लक्ष दिलेलं आहे ते बघा, स्वतःला जिंकण्याकडे लक्ष द्या. अलेक्झांडर आला होता ना, जोरात प्रश्न विचारला कोण तू, म्हणाला मी एक ऋषी आहे बाबा आणि मी इथे तपश्चर्या करत बसलो इन सर्च ऑफ पीस ऑफ माइंड. तो म्हणतो मी जगत जेता अलेक्झांडर, अलेक्झांडर द ग्रेट. तो म्हणतो की तुझं मन नाही, मन नवीन जिंकायचं आहे आणि आहे ते टिकवायचं आहे, माझं मन स्वस्थ नसतं. तो म्हणतो एक लक्षात ठेव, समजा जगातल्या प्रत्येक माणसाला तू जिंकलंस आणि स्वतःला जिंकलं नाहीस तरी सगळं जग कसं जिंकणं होणार आहे. सो यू कॉन्कर युअर सेल्फ फर्स्ट अँड देन यू विल रिअलाइज यू कॅनॉट कॉन्कर द वर्ल्ड ॲट द गन पॉइंट. नाही, तलवार घेऊन काय जग जिंकणार आहेस? संतांनी जिंकलं जग, सद्गुरूंनी जिंकलं जग प्रेमानं. विन ओवर दॅम, कॉन्कर देअर हार्ट आणि मग बघ तू जग जिंकशेल. स्वतःला जिंक आधी, हे करायचं आहे. म्हणून सांगितलं आहे मन अस्थिरम चंचलम, जातं इकडे ततो नियम्य, तिथे मनाला पकडा. ज्या वेळेला लक्षात येईल ना त्याच वेळेला ना जब जागा वही सवेरा. रात्री रात्रपाळी करून आलेला आहे आणि 10 वाजेपर्यंत झोपला आहे, नॅचरल आहे. 10 वाजता उठल्यानंतर तो म्हणतो माय मॉर्निंग, गुड मॉर्निंग, त्याचा दिवस आता सुरू झाला ना. आणि दुसरा 10 झोपून 4 उठतो, गुड मॉर्निंग. म्हणून त्याचं अर्ली मॉर्निंग आणि याचं लेट मॉर्निंग म्हणू नका. जप जागा वही सवेरा. व्हेन यू रिअलाइज, ज्या वेळेला तुम्हाला एखाद्या गोष्टीचं महत्त्व कळतं तेव्हापासून ती गोष्ट तुमच्या जीवनात आली पाहिजे. ततो नियम्य आत्मनी एव वशन्नये, म्हणजे जिथे जिथे मन जाईल तिथून त्याला परत आणा आणि आत्म्याच्या ठिकाणी आतमध्ये स्वतःमध्ये स्थिर करा. पुढे आणखीन एक श्लोक आहे, यो मा, किती सुंदर आहे लक्षात ठेवा. हा विषय उद्यापासून सुरू करणार आहोत. यो माम पश्यति सर्वत्र, जे मला सगळीकडे बघतात. सीईंग गॉड एव्हरीवेअर अँड इन ऑल ॲट ऑल टाइम्स इन ऑल सिच्युएशन्स. आपण म्हणतो ना 5 डायमेन्शन्स आहेत. एक म्हणजे सर्वस्थळी मला बघा, नाहीतर तुम्ही देवघरात मला बघता, शौचालयात मला बघत नाही. शौचालयाचा अर्थ डिक्शनरीत बघा, शौच म्हणजे पवित्र, अशौच म्हणजे अपवित्र. कुणी सुतक वगैरे त्याला अशौच म्हणतात. आणि आलंय देवालय
आणि शौचालय शौचालय आणि देवालय एकच अर्थ आहे. पण माझी दृष्टीच निराळी आहे ना. मला देवघर, देवघरात कितीही धूळ असली ना तरी मी देवघर म्हणतो, आणि टॉयलेट कितीही स्वच्छ असला, डिओडरंट वगैरे लावलं तरी मी त्याला टॉयलेट म्हणतो. माझी दृष्टी सम केव्हा होणार आहे? म्हणून यो माम पश्यती सर्वत्र सर्वांच मयी पश्यती, मला सगळीकडे बघतात आणि सगळ्या मला बघतात आणि माझ्यात सगळं बघतात. तो आता विषय सुरू झाला आहे विश्वरूप दर्शनाकरता. तस्याहम न प्रणश्यामी सच्च मेन प्रणश्यते, त्याचा कोणी नाश करू शकत नाही किंवा तो माझ्या दृष्टीआड होत नाही जो मला सगळीकडे बघतो. आपण मागे गोष्ट बघितली होती ना, दोन कबूतर देतात शिष्य शिष्याची परीक्षा पाहायला आणि सांगतात कोणीही तुम्हाला बघणार नाही, अशा ठिकाणी कबूतर मारा आणि परत या. कोंबडी नाही का तुम्ही मान पिरगळून मारत? एक जण गेला कुठे बघत नाही, बिहाइंड द बुश त्याने बघितलं, किल्ड द पिजन आणि आणलं परत. हाऊ स्मार्ट आय एम. आणि दुसरा आलाच नाही परत. संध्याकाळी जिवंत कबूतर घेऊन खाली मान घालून येतो की गुरुदेव मी नाही मारू शकलो, तुला अशी एकही जागा मिळाली नाही की जिथे कोणीही तुला बघत नव्हतं, कबूतराच्या डोळ्यातून तुम्ही बघत होतात. गुरुदेव यो मास्टर यू आर लुकिंग ॲट मी थ्रू द आईज ऑफ दिस पिजन, हाऊ कॅन आय किल इट? ते म्हणाले तुझं शिक्षण पुरं झालेलं आहे, तुला सगळीकडे मी दिसतोय. आणि हा बाळ जो अर्ध्या तासात परत आला त्या कबूतराला मारून 12 वर्ष माझ्याजवळ राहील, आपल्याला कळत नाही. म्हणून सगळीकडे जो मला बघतो, मी सर्व स्थळी मला बघतो, सर्व काळी बघतो, सर्व वस्तूंच्यात बघतो, सर्व व्यक्तींच्यात बघतो, पशु पक्षी वनस्पतींच्यात मला बघतो, आणि मुख्य म्हणजे सर्व घटना प्रसंगात मला बघतो, तो मलाच बघतो सगळीकडे. म्हणून आपण जनावरांवर, गरुडाला आपण वाहन केलेलं आहे विष्णूचं, नंदीला केलेलं आहे शंकराचं, केलेलं आहे ना, उंदराला सुद्धा गणपतीचं केलेलं आहे, कावळ्याला शनीचं केलेलं आहे म्हणजे बघा, आणि घुबडा कुणाचं वाहन आहे माहिती आहे ना, लक्ष्मीचं. मग प्रत्येक पक्षावर केलं आहे, प्रत्येक प्राण्यावर, प्रत्येक वनस्पती. तुम्ही म्हणू नका की तुळसच आहे, वट आणि पिंपळ सगळी झाडं पवित्र आहेत, आयुर्वेदांनी दिलेली दृष्टी आहे. हे जर आहे लक्षात ठेवा, तो जिकडे बघशील तिकडे मीच आहे रे, फक्त जागा राहा. आपण म्हणतो ना की कुठेही अंतरीचा ज्ञानदिवा मालवू नको रे, जागा राहिला हरिभजना वेण काळ घालवू नको रे. म्हणून शेवटचा एक मोठा शब्द आहे, उद्या सुरू करणार आहोत, आत्मौपम्येन सर्वत्र समं पश्यती अर्जुन सुखम वा यदि वा दुःखम स योगी परमो मतः. आत्मौपम्य हा एक शब्द गीतेतले काही एवढे वजनदार आहेत. आत्मौपम्य जसं माझं तसं तुझं, मला चांगलं बोलल्यानंतर बरं वाटतं ना तसंच तुलाही वाटलं पाहिजे. तू चांगलं बोलल्यावर मला बरं वाटतं म्हणून मी तुझ्याशी चांगलं बोललं पाहिजे. आपण नुसतं लिहिलेलं असतं, कुठे लिहिलेलं असतं तुम्हाला माहीत असेल, आज माका फाल्या तू का, हे कुठे लिहिलेलं असतं? सिमिट्रीवर, स्मशानाच्या तिथे. हां, की तुम्ही यांना घेऊन आलायत पण तुम्ही शक्यतो लवकर येऊ नका इकडे, स्मशानाच्या बाहेर लिहिलेलं आहे, मी वाचून तुम्हाला सांगतो. तुम्ही तुमच्या मित्राला घेऊन आलायत स्मशानात, मेला येतो, तुम्ही लवकर येऊ नका हो, वाहतुकीचे नियम पाळा, ऑब्झर्व ट्रॅफिक रूल्स, कारण हा अपघातात मेलेला आहे तुमचा मित्र, तुम्ही कशाला करता? सगळ्या गोष्टी असतात त्यातून शिक्षण असतं. आत्मौपम्य हा शेवटचा शब्द आहे, जसे मी तसे सगळे जग, चर अचर फिरणारे न फिरणारे आणि चेतन अचेतन लिव्हिंग अँड नॉन लिव्हिंग सगळ्यात परमेश्वर आहे, हे दर्शन पूर्ण दर्शन आहे. आणि हे ज्याला होतं तो माझ्या दृष्टीआड होत नाही आणि मी त्याच्या दृष्टीआड होत नाही, त्याचा कोणीही नाश करू शकत नाही आणि मी तर त्याचा नाश करणं शक्यच नाही आहे कारण सगळीकडे तो मला बघतो. हे बघण्यासाठी डोळे मिटूया शांत. ते या डोळ्यांनी तर पाहिजेच आहेत उघड्या डोळ्यांनी, पण मनाच्या डोळ्यांनी, बुद्धीच्या डोळ्यांनी जास्त चांगला दिसतो परमेश्वर. शांत. माझ्या नंतर म्हणायचं आहे, ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. ॐ नमो भगवते वासुदेवाय. ॐ नमो भगवते वासुदेवाय. ॐ नमो भगवते वासुदेवाय.
नमो भगवते वासुदेवाय। शांत शक्ती मंत्र आपण म्हणणार आहोत, सगळ्यांना येतो, ज्यांना येतो त्यांनी म्हणायचे। सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके, शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते। जय नारायणी नमोस्तुते। शांति मंत्र। ओम सहनावतु सहनो भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै। ॐ शान्ति शान्ति शान्ति। तीनदा दीर्घ श्वासोच्छ्वास, डीप ब्रीदिंग थ्री टाइम्स। हातावर हात सोडूया, रब युअर हँड्स, आणि चेहऱ्याला डोळ्यानं मसाज करूया। अगदी सावकाश डोळे उघडून समोर दिसणारा कृष्ण आणि अर्जुनांचा रथ, सद्गुरुनाथ, मूर्ती ज्या आहेत त्या विठ्ठल रखुमाईच्या किंवा विष्णू आणि लक्ष्मीच्या, मुरलीधर कृष्ण, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे भगवंताची वाङ्मयी मूर्ती, शब्दात असलेली मूर्ती, गीता ग्रंथ। सगळ्यांचं दर्शन घेऊया। शांत आनंद। महाराज महाराज महाराज।